मजुरांच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभाकरता मोठ्या प्रमाणात जिल्ह्याभरामध्ये नोंदणी सुरू आहे. मात्र सर्वसामान्य मजुरांना मजुरी नोंदणी व त्यासोबतच इतर लाभ मिळवून देण्याकरता दलाल सक्रिय असून यांच्या मार्फत मजुरांचे आर्थिक शोषण होत असल्याचे चित्र दिसत आहे. मजुरांचे शोषण करणाऱ्या या दलालांचा शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवावा अशी मागणी आता स्वराज्य बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. बांधकाम कामगारांचे हित रक्षण व त्यांच्या कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याकरता स्थापित करण्यात आलेल्या स्वराज्य बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये चिमूर जिल्हा निर्मिती करून सहाय्यक कामगार आयुक्त नियुक्त करावा, सोयीच्या ठिकाणी नोंदणी शिबिर आयोजित करावे, नोंदणी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन 100 कामगारांची नोंदणी करण्याचे आदेश द्यावे, हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करा, नोंदणी व लाभाकरता स्वतंत्र यंत्रणा असावी, 60 वर्षांवरील नोंदणीकृत कामगाराला 6,000 मासिक पेन्शन द्यावी, शासन निर्णय व परिपत्रक विनामूल्य द्यावे, लाभ देण्याकरता तत्काळ कृती कार्यक्रम राबवावा व भ्रष्टाचार मुक्त प्रक्रियेसाठी प्रत्येक नोंदणी कार्यालयामध्ये जिल्हा कार्यालयात अशासकीय सदस्य कामगार संघटनेतून निवडावा, राज्याच्या बांधकाम कल्याणकारी मंडळावर संघटनेचा प्रतिनिधी नियुक्त करावा, माहिती शिबिरांकरता ग्रामपंचायत कार्यालय उपलब्ध करून द्यावे आणि राज्य जिल्हा तालुका स्तरावर कामगार भवन बनवावे, नोंदणी शिबिराचे वेळापत्रक वेळेपूर्वी द्यावे, संच पुरवठादार कंपनीची चौकशी करावी अशा 20 मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे यांच्या मार्फत देण्यात आले आहे. यावेळी स्वराज्य बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष धनराज गेडाम, सचिव देवचंद टेंभुरकर, नरेश पिल्लेवान, कोषाध्यक्ष शारदा गेडाम, राकेश लांजेवार, सूरज पाल, गुरुदास सोनटक्के, गजानन शेडामे, प्रशांत घुगुसकर, प्रतीक गेडाम, मनोज राऊत, नितीन घुगुसकर, विलास घोडमारे, प्रमोद गजबे इत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 15 ऑगस्टपर्यंत मागण्यांची पूर्तता न झाल्यास 16 ऑगस्टपासून चिमूर क्रांतीदिनी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे व 31 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व 9 सप्टेंबरला मंत्रालयावर मोर्चा अशा प्रकारे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे संघटनेने शासन प्रशासनाला दिला आहे. स्वराज्य बांधकाम कामगार संघटना राज्य अध्यक्षाच्या नात्याने आज दिनांक 5 ऑगस्ट 2019ला माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना माननीय उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्यामार्फत आज मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यामध्ये प्रामुख्याने चिमूर जिल्ह्याची मागणी करून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय चिमूरमध्ये स्थापित करावं ही मागणी आहे. त्याचबरोबर कामगारांना 6,000 मासिक पेन्शन लागू करावं अशा असंख्य मागण्यासह आम्ही आज हे निवेदन आदरणीय उपविभागीय अधिकारी महोदयांना सादर केलेलं आहे. त्यांनी आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्यापर्यंत ते निवेदन पोहोचवण्याची हमी दिली, त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कामगारांच्या ज्या समस्या आम्ही निवेदित केलेल्या आहेत त्यांनी त्या त्वरित सोडवाव्यात, अन्यथा दिनांक येत्या 16 ऑगस्टला क्रांतीदिनी आम्ही तहसील कार्यालयासमोर 1 दिवसाचं धरणे आंदोलन करू, त्यानंतर दिनांक 31 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा आयोजित करू आणि दिनांक 9 सप्टेंबरला आम्ही महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयावरती आम्ही मोर्चाचं आयोजन करणार आहोत. तरी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंती आहे की त्यांनी कामगारांचे प्रश्न ज्वलंत प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावे आणि सर्व कामगारांना न्याय द्यावा. रामदास ठुसे, महाराष्ट्र दर्पणसाठी चिमूर.